नंदुरबार मध्ये शिंदेगट आणि भाजपचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. नंदुरबार लोकसभा महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी आज शिंदेगटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांना कार्यालयात जाऊन निवडणुकीच्या प्रचाराचे आमंत्रण दिले. यावेळी चंद्रकांत रघुवंशी यांनी नाराजी व्यक्त करत बोलले की उमेदवारी जाहीर होऊन 1.5 महिना झाला आणि भाजप उमेदवाराला आम्हाला भेटायला आत्ता मुहूर्त सापडला आहे. शिंदे गटातील सरपंचांना भाजपा नेत्यांनी विकास कामे करायला मदत निधी दिला नसल्याने शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी ठरवले आहे की यावेळेस महायुतीच्या उमेदवाराला साथ द्यायची नाही. आता महायुतीत बिघाडी झाल्याने याचा फायदा कुणाला होतो हे निकालानंतर स्पष्ट होईल. वरिष्ठांचा मध्यस्थीने वाद मिटणार असणार तर आम्ही तयार आहोत असे मत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिलंय. नमस्कार. आज पहिल्यांदा उमेदवारी जाहीर झाल्याच्या 2.25 महिन्यानंतर हिनाताई मला भेटायला आल्यात. आम्ही महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मित्रपक्षाची भूमिका बजावतो आहोत, परंतु इथं संघर्षसुद्धा शिवसेना आणि BJP चाच आहे. त्यांनी का म्हणून एवढे दिवस लावले इथं आमच्याकडे यायला किंवा आम्हाला भेटायला किंवा साधा फोन करायला? 1.5 महिना त्यांना लागला. त्या जर पहिले आल्या असता तर कटुता एखाद्या वेळेला कमी झाली असती, पण एवढा संघर्ष आमच्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांचा आहे. आमच्या सरपंच असलेल्या प्रत्येक गावामध्ये 1 बी योजनेचा लाभ सत्ताधाऱ्यांकडनं दिला जात नाही, 1 बी आदिवासी विकास विभागाच्या योजनेचा लाभ शिवसेनेमध्ये असलेल्या आदिवासीला जरी तो पात्र असला तरी त्याला भेटत नाही. आणि असा सर्व संघर्ष एक भेटल्याने आपला मिटेल असं मला तरी वाटत नाही, कारण आम्ही जरी सांगितलं तरी कार्यकर्ते ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीत. आणि म्हणून मी हिनाताईंना सुद्धा विनंती केली आहे की मी वरतीसुद्धा सांगून आलो आहे की गावित परिवाराला आणि आम्हाला एकत्र बसवा. जर आमचा संघर्ष काय आहे, आम्हाला काय त्रास आहे, हे माझ्या गावित परिवारावर आणि गावित परिवाराचा माझ्यावर एखाद वेळेला विश्वास नसेल, पण तो कुठल्या तरी मोठ्या माणसाच्या समोर एकदा झाला तर मग भविष्यामध्ये कोण बदलतं, काय करतं, कोण काय करतंय हे सगळ्याचं कोणीतरी शहानिशा करणारा जबाबदार माणूस पाहिजे. आणि म्हणून मी ताईला सुद्धा विनंती केली की तुम्ही सांगाल वरती पण, आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी जेही बोलवतील मी यायला तयार आहे, पण आपला जो काही निर्णय होईल तो त्यांच्या समोरच होईल असं मला तरी वाटतं. आम्ही मित्रपक्षाचेच लोक आहोत. सत्तेमध्ये 3 पक्षाचंच सरकार आहे, पण दुर्दैवानं नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही विरोधी पक्षात आहोत असंच वागणं आम्हाला मिळत होतं आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष आहे. महाराष्ट्र TV24 साठी मिर्झा आफिकची रिपोर्ट, नंदुरबार.